अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया देत सदर घटनेचा निषेध करत मुक्ताईनगर व जळगाव जिल्ह्यात अशा घटना आतापर्यंत घडल्या नाहीत, या एकीकडे विधानसभेत महिलांसाठी राज्य सरकार शक्ती कायदा पास करते तर दुसरीकडे राज्यात महिलांवर अशा प्रकारे हल्ला होणे हे अत्यंत निंदनीय बाब असून या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे। काल संध्याकाळी 8:30 ते 9 सुमारासमध्ये काल रोहिणीताई तिकडे चांगदेवला गेलेल्या होत्या, तिकडनं त्यांनी सांगितलं की लग्नावरनं आल्यानंतर जो काही प्रकार त्यांच्या गाडीवर काही रात्री हल्ला झालेला आहे। आणि नक्की हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य झालेलं आहे की असा प्रकार आजपर्यंत कधीही मुक्ताईनगरमध्ये, मुक्ताईनगर विधानसभामध्ये किंवा मित्रमध्ये जिल्ह्यामध्ये असं झालं नसेल की कोणत्या महिलेवर अशा पद्धतीने कोणी हल्ला केला असेल। माझा आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच विनंती असेल की जो कोणी गुन्हेगार याच्यामध्ये असेल त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई त्वरित झालीच पाहिजे, कारण की आज आपण बघताय की महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते। आज मी एक खासदार म्हणून काम करते, माझ्यासारख्या अशा अनेक महिला आहे ज्या चांगल्या पदांवर काम करताय, सामाजिक काम करताय, आणि त्याच्यापेक्षाही मी म्हणेल आज सर्वसाधारण ज्या महिला बाहेर आज फिरतात काम करतात आज त्यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहतो की आज त्यांची सेफ्टी आहे की नाही, की अशा पद्धतीने कोणाच्या गाडीवर वार करणे म्हणजे अतिशय धोकादायक आहे। आणि विशेष म्हणजे मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की तो रस्ता आमचा रोज येण्याजाण्याचा आहे, काही नवीन रस्ता आहे अशातलाही नाही, गावाच्या जवळचा रस्ता आहे आणि सातत्याने तिथे येणं जाणं सगळ्यांचं असतं, आमचं येणं जाणं असतं, आमचे मुलं तिथे जातात, आम्ही रोज जातो, आणि अशा रस्त्यावर एवढ्या मोठ्या पद्धतीने गाडीवर हल्ला करणं हे खरंच खूप म्हणजे आम्हाला म्हणजे आज सांगता येत नाही की अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहे। आणि प्रशासन याच्यावर तत्काळ प्रशासनाने कारवाई करणं हे अतिशय गरजेचं आहे। काल मी IG साहेबांशी पण रात्री बोलली, SP साहेबांशी मी बोलली, कारण की मुक्ताईनगर शहरामध्ये असे अनेक गुन्हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। त्या संदर्भातही माझी म्हणजे जस्ट हा हे सगळं घडायच्या आधी अर्धा तास आधी मी PI साहेबांना घेऊन बसली होती आणि त्यावेळेसच आम्ही हे सगळे विषय बोलत होतो की मुक्ताईनगरकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे, काही ना काही प्रकार दर 8 दिवसाने समोर येत आहे, महिलांच्या बाबतीत असतील, गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये असतील, आणि अशा पद्धतीने प्रशासनाचं काम करत असेल तर हे योग्य नाही आहे। आणि आज घरातली मेंबर म्हणून आणि खासदार म्हणून मी आज ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करते। बघा, इथे मला असं वाटतं की ठीक आहे राजकारण काही ना काही नक्कीच असेल, पण त्याच्या पलीकडे जाऊन आज महिलेची सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे। आज ठीक आहे त्या राष्ट्रवादीच्या आज पदाधिकारी असतील, पण एक महिला म्हणून आज त्या काम करताय आणि एक महिला म्हणून जेव्हा काम आपण करत असतो तर सगळ्यांची जबाबदारी असते ती अशा पद्धतीने तुम्ही जाऊन कोणावर असं वार करू शकत नाही। राजकीय विषय असेल तर त्याला राजकीय पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो, ठीक आहे आपले काही म्हणजे अडचणी असतात किंवा काही थोडे मतभेद असतात, पण त्या वारच्या माध्यमातून जर तुम्ही पुढे घेऊन जात असेल तर हे कोणत्याही पक्षाला हे शोभत नाही। ते बघा, आज तर मी काही सांगू शकत नाही, पोलीस प्रशासन याच्यावर पूर्ण सखोल चौकशी करत आहे, माझं सातत्याने त्यांच्याशी बोलणं चालू आहे। आज नाथाबाऊंशी पण मी आज सकाळी येऊन भेटली, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, सकाळी PI साहेबांशी पण माझं बोलणं झालेलं आहे की याचं सगळं चौकशी केली पाहिजे। इवन आमचे गावातले जेवढेही कार्यकर्ते आहे, लोक आहे, त्यांच्याशी पण मी आज सकाळी संवाद साधला की नेमकं तिथे जाऊन बघा काही आपल्याला मिळतंय, काही ड्रेस मिळतोय का, कारण की जेवढेही म्हणजे मेन म्हणजे आमचं गाव आहे, गावाच्या जवळ होणं तो खूप मोठा धक्कादायक प्रकार आहे की गावाजवळ ह्या सगळ्या गोष्टी जर घडू लागलेल्या आहे तर कुठे ना कुठे हे सगळं चुकीचं होत आहे। मागणी माझी हीच आहे की प्रशासनाने याची सखोल चौकशी केली पाहिजे, ना की फक्त करायचंय म्हणून काही थोड्या दिवसांनी सोडून दिलं पाहिजे की कोण आहे काय आहे त्यांचा उद्देश हे करण्याच्या मागे काय होतं याचं पूर्ण तपास करून त्या लोकांना शिक्षा ही दिली पाहिजे आणि पूर्ण प्रयत्न केले पाहिजे की भविष्यामध्ये कोणतीही महिला असो तिच्यावर अशा पद्धतीने प्रकार घडू, महिला असो की पुरुष असो
अशा पद्धतीने ह्या घटना जिल्ह्यामध्ये कुठेही घडायला नको. राजकारण आहे, राजकारण करायचं ते राजकारणाच्या ठिकाणी करा, पण कोणाचा जीव घेऊन काही आपण राजकारण करू शकत नाही आणि त्याला राजकारण आपण म्हणूही शकत नाही. आज प्रत्येक पक्षातला व्यक्ती हा लोकांसाठी काम करत असतो, लोकांच्या हितासाठी काम करत असतो, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही कोणाचाही जाऊन अशा पद्धतीने जीव घेऊ शकतात किंवा असं जीव घेणे हल्ले तुम्ही करू शकतात. राजकीय दृश्यातून हा अलग अलग संशय व्यक्त केला आहे, आपल्याला काय वाटतं राजकीय दृश्यातून हा अलग नक्कीच असू शकतो. कारण की जे काही मागच्या आठवड्यामध्ये जे काही प्रकार घडले या तालुक्यामध्ये त्याचा मागचा उद्देश ज्या लोकांनी हल्ला केला आहे तसाही असू शकतो, किंवा त्या विषयाला म्हणजे हाताशी घेऊन आपण म्हणतो त्याचा सहारा घेऊन दुसरं काही त्यांचं इंटेन्शन असेल तसंही असू शकतो. आता ते चौकशीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समोर येणारच आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.